पोळा, गणपती, दुर्गा उत्सव, दसरा हे उत्सव संपलेत. आता दिवाळीची धामधूम सुरू झाल्यामुळे व्यापाऱ्यांनी आपापली प्रतिष्ठाने कपड्याने किराण्यांनी सजवून ठेवली. दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाही बाजारपेठेत पाहिजे तशी ग्राहकांची गर्दी दिसून येत नाही. मग हे ग्राहक गेले कुठे? तर मोबाईल वरून ऑनलाईन खरेदीचा फॅन मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने दिवाळी सारख्या सणाला बाजारपेठ सांसून दिसून येत आहे. दिवाळीत आपापल्या मुलांसाठी कपडे, किराणा खरेदीसाठी बाजारपेठा गजबजून जायच्या. परंतु आता युवा पिढी दुकानात जाऊन खरेदी करण्यापेक्षा ऑनलाईन खरेदीलाच प्राधान्य देताना दिसून येते. कपडे, किराणा, घरगुती उपयोगाच्या वस्तू, दिवाळीचा आकाश दिवा यासारख्या लहान मोठ्या वस्तू नामांकित कंपन्यांमार्फत ऑनलाईन बोलाविने ग्राहक अधिक पसंत करीत आहे. त्यामुळे रस्त्याच्या कडेला बसलेले भुलाई प्रसाद विकणारे व्यावसायिक सध्या तरी हात गुंडाळून बसलेले दिसून येते. ऑनलाईन खरेदी करणाऱ्या ग्राहकाचे असे म्हणणे आहे की बाजारातील वस्तू ऑनलाईनच्या किमतीपेक्षा जास्त भावाने मिळत असल्यामुळे ऑनलाईन खरेदीकडे ग्राहकांचा अधिक कल वाढलेला दिसून येतो. ऑनलाईन बोलाविलेल्या वस्तू खराब निघाल्यास कंपनी ती वस्तू परत घेऊन त्याबद्दल दुसरी वस्तू देत असल्यामुळे ग्राहकांचा ऑनलाईनवरील विश्वास अधिकच वाढला आहे. ग्राहकांची आपल्या दुकानाकडे ओढ लागावी यासाठी खरेदीवर सूट देण्यात येत आहे. बाजारपेठेत स्कीमद्वारे ग्राहकाला व्यापारी प्रलोभन देत असल्याचेही दिसून येते. नवनाथ दरोई, विदर्भ न्यूज, नेर.